आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल तलवार विक्री प्रकरणी नागावच्या एकास अटक शिरोली एम आय डी सी पोलिसांनी आणखी नऊ तलवारी केल्या हस्तगत बेकायदेशीर तलवार विक्री आणि विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्या नागावच्या तरुणास शिरोली एम आय पोलिसांनी अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ तलवारी जप्त केल्या शिरोली व नागाव मधील काही तरुणांकडे अनाधिकृत शेवटच्या दिवशी काही तरुणांच्या हातात चमचमत्या तलवारी दिसल्या बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या नजरेत या चमचमत्या तलवारी बसल्या होत्या पण दसरा सण आहे कुठे काही गडबड व्हायला नको म्हणून पोलिसांनी सावधगिरी बाळगली होती दसरा संपल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली यात एका संशयित तरुणाकडे चौकशी केली असता संभाजीनगर येथील अजित यांच्याकडून तलवारी घेतल्याचं यावर पोलिसांनी अजित भीमराव खाडे वय पंचवीस राहणार संभाजीनगर नागाव याला अटक करून त्यांच्याकडील तलवारी ताब्यात घेतल्या त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्याने शिरोली व नागाव मधील तरुणांना प्रत्येकी रुपयांना विकल्या आहेत असे निदर्शनास आले याबाबत एक आणि शिए येथील एकाला असे एकूण जणांना चौकशीसाठी बोलावले होते चौकशी नंतर त्यांना सोडून दिले आहे अजित खाडे याला आरोपी करून अटक केली असून त्याने विकलेल्या तलवारी ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे वसंत पिंगळे सतीश जंगम मच्छिंद्र पट्टेकरे यांनी केली महानकारे न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे